कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आता मनसेने उडी घेतली आहे. राज ठाकरे यांच्या भेटीला नुकतीच एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं भेट दिली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याची कळकळीची विनंती केली. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळू नये यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. आता या प्रकरणात राज ठाकरे जातीने लक्ष घालणार असून लवकरच ते राज्य सरकारशी संवाद साधून कर्मचाऱ्यांशी बोलणार आहेत. या संदर्भातील माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसार माध्यमांना दिली. विशेष म्हणजे या आंदोलनात राज ठाकरे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसोबत असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे. साहेबांनी त्यांच्या सगळ्या संवेदना वेदना ऐकून घेतल्या, त्यांच्या भावनाही ऐकल्या. ह्या संपाचं वैशिष्ट्य हे आहे की 28 संघटनांनी मिळून संपा जाहीर केलेला आहे. परंतु आता या सगळ्याच 1,00,000 कर्मचाऱ्यांनी सगळ्या संघटना बाजूला ठेवून आता सगळे एसटी कामगार स्वतः रस्त्यावर उतरले आणि संघटना विरहित ती लढाई लढते.